नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अशी मस्त घरच्या घरी मार्केटपेक्षाही टेस्टी अशी आईस्क्रीम बनवणार आहोत. कमी खर्चामध्ये भरपूर आईस्क्रीम या रेसिपीने तयार होते आणि तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. मस्त अगदी क्रीमी आईस्क्रीम घरच्या घरी तयार झाली आहे. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 10 लिटर दूध घेतलं आहे. 2 कप दूध आहे. 1 कप 250 ml आहे, त्यामुळे 500 ml म्हणजेच 1/2 लिटर इतकं दूध इथे मी घेतलं आहे. हे फुल क्रीम दूध आहे. आता या दुधातलं आपल्याला 1 चमचाभर दूध बाजूला काढून घ्यायचं आहे. दूध हे थंड आहे, गरम करून थंड केलेलं दूध आहे. आता या दुधामध्ये आपल्याला 2 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घालायची आहे. कस्टर्ड पावडर इझिली कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळते. इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे. ही कस्टर्ड पावडर आता दुधाबरोबर मिक्स करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर कधीही थंड दुधामध्ये घालायची, म्हणजे ती लगेच मिक्स होते. यासाठीच मी इथे चमचाभर दूध वेगळं काढून घेतलं आणि मग त्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतली. तरी पहा अगदी व्यवस्थित मिक्स झाले. आता हे बाजूला ठेवूया आणि उरलेलं जे दूध होतं ते इथे मी गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. या दुधाला आता उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आली की यामध्ये 1/2 कप इतकी साखर घालायची आहे. साखर घातली की दूध आणखी थोडंसं पातळ होतं, तर याला आता आपण 3 ते 4 मिनटं आणखी थोडंसं घट्ट करून घेऊया. तर इथे पहा 4 ते 5 मिनटं मी असं उकळून घेतलं दूध, थोडं घट्ट झालं आहे. आता जे आपण कस्टर्ड पावडर आणि दूध एकत्र करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. तर घालायच्या आधी हे पुन्हा एकदा असं तळापासून मिक्स करून घ्यायचं, कारण कस्टर्ड पावडर खाली बसते. तर हे मिक्स करून आता या दुधामध्ये घालायचं आहे. एकत्र करून घेऊया. लगेचच आता हे दूध घट्ट व्हायला लागतं. तर हे पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे. याला आता आपण उकळी काढून घेऊया. याआधी इथे मी थोड्याशा दुधामध्ये 4 ते 5 काड्या केसर भिजत घातलं होतं, ते घालूया. रंग छान येईल, ऑप्शनल आहे. कस्टर्ड पावडरमध्ये सुद्धा रंग असतो, त्यामुळे रंग घालायची तशी गरज नाही आहे. हे आता पहा घट्ट झालं आहे, उकळी आली आहे. थंड झाल्यानंतर हे आणखी घट्ट होतं, त्यामुळे यापेक्षा याला घट्ट करायचं नाही आहे. गॅस बंद करूया आणि याला आता थंड करून घेऊया. तर इथे हे मी रूम टेम्परेचरपर्यंत थंड करून घेतलं आहे. आता फ्रीजरमध्ये हे आपल्याला 1 तास थंड करून घ्यायचं आहे. तर हे मी फ्रीझरमध्ये ठेवते. फ्रीझरमधून मी हे काढून घेतलं आहे आणि अगदी थंड आहे. आता हे आपल्याला बीट करायचं आहे क्रीमबरोबर. तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे. जी केकसाठी आपण क्रीम वापरतो ती घेतली आहे. ही कोणत्याही जिथे आपल्याला केकचं मटेरियल मिळतं त्या शॉपमध्ये इझिली मिळेल. आता ही आपल्याला बीट करून घ्यायची आहे. तर ही आपण अशा हँड विस्करने बीट करू शकतो किंवा इलेक्ट्रिक बीटरने बीट करू शकतो. हँड विस्करने थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून मी आज इथे इलेक्ट्रिक बीटरनी हे मिक्स बीट करून घेते. तर आता ह्याला पीक्स येईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं लागतात. व्हिपिंग क्रीमऐवजी तुम्ही अमूल फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, पण तुम्हाला अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम हवी असेल तर तुम्ही इथे व्हिपिंग क्रीमच वापरा. कारण अमूल फ्रेश क्रीममुळे थोडेसे आईस क्रिस्टल्स आईस्क्रीममध्ये जमू शकतात. इथे मी पहा पीक्स येईपर्यंत बीट करून घेतलं. यानंतर इथे मी 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स घातला आहे फ्लेवरसाठी. पुन्हा एकदा मिक्स करूया. क्रीम इथे बीट करून झाली आहे. आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं कस्टर्ड पावडरचं आणि दुधाचं, यामध्ये ही सगळी क्रीम काढून घ्यायची आहे.
आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बीटरनीच मी ते मिक्स करते आहे. खूप मस्त अशी मार्केट सारखी क्रीमी आईस्क्रीम तयार होते. एकदा तुम्ही अशी आईस्क्रीम घरी बनवून पहा, मार्केटची आईस्क्रीमसुद्धा तुम्ही विसरून जाल. इतकी टेस्टी आईस्क्रीम आणि भरपूर प्रमाणामध्ये आईस्क्रीम या रेसिपीने आपण बनवू शकतो. इथे बीट करून झालं आहे. आता हे आपण डब्यामध्ये काढून घेऊया. इथे मी एक डबा घेतला आहे, एअरटाईट कंटेनर घ्यायचा. यामध्ये सगळी क्रीम इथे मी काढून घेतली. अगदी झटपट आईस्क्रीम तयार होते. गर्मीमध्ये आपल्याला सतत आईस्क्रीम खायची असते, अशी तुम्ही आईस्क्रीम घरी बनवून ठेवू शकता. तर हे मी असं एकसारखं करून घेतलं. आता याला झाकण लावून आपण 5 ते 6 तास किंवा रात्रभर याला फ्रीज करून घेऊया. तर इथे मी ही आईस्क्रीम पहा रात्रभर फ्रीज करून घेतले. मस्त आईस्क्रीम तयार झाले. पाहू शकता अजिबात आईस क्रिस्टल्स नाही आहेत वरती, अगदी क्रीमी आहे. तर आपण आईस्क्रीम आता काढून घेऊया. इथे मी स्कूपरने काढून घेते आणि तुम्हाला पाहूनच कळत असेल की किती क्रीमी आहे ही. तुम्ही याच रेसिपीने वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता. अगदी मस्त आईस्क्रीम तयार झाली आहे. तर या साहित्यामध्ये आपली 800 ग्रॅम इतकी आईस्क्रीम तयार होते. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही याला डेकोरेट करू शकता. इथे मी टुटी फ्रुटी घालते आहे. तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर पाहू शकता. मार्केटसुद्धा ही क्रीमी अशी आईस्क्रीम आहे. आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत आपण ही तयार केली. तर आजची ही आईस्क्रीमची थंडगार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.